रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे. आज मी करत आहे रव्याची इडली. त्याच्यासाठी लागणारं साहित्य: अर्धी वाटी रवा, अर्धी वाटी फेटून घेतलेलं दही, इनोचा पाऊच आणि थोडंसं मीठ. आता हे मिक्स करून 15-20 मिनटासाठी ठेवून द्यायचं. आपण हे सर्व साहित्य मिक्स करू. हा रवा टाकायचा पहिले, दही टाकायचं, आणि मीठ चवीनुसार हे असं मिक्स करून घ्यायचं. जास्त पातळ नाही करायचं आणि हे 15-20 मिनटं भिजू द्यायचं. हे बघा, आता मी हे भिजू देते. नंतर आपण इडली बनवू. हा इनोचा पाऊच आहे. हे इनोचा पाऊच जेव्हा आपण इडली स्टँडमध्ये इडली टाकू त्यावेळेसच टाकायचा, बिफोर टाईम टाकायचं नाही. आता इडलीचं साहित्य सगळं एकजीव आणि भिजल्यावर आपण इडली स्टँडमध्ये किंवा वाटीमध्ये, जर तुमच्याकडे इडली स्टँड नाही आहे समजा, तर मग ह्या वाटीमध्ये करून दाखवते तुम्हाला इडल्या कशा बनतात. 15 मिनटं झाले. बघा, हे रवा आणि दही छान भिजलं आहे, तुम्ही पाहू शकता फुगला आहे तो. आता ह्याच्यात हा एक इनोचा पाऊच मी टाकते. एक इनोचा पाऊच म्हणजे हा एक चम्मच, एक पण नाही, थोडा पाऊण चम्मच आहे जवळपास. आहे मी काढून दाखवते तुम्हाला. ह्याच्यात टाकायचं. दुसऱ्या गॅसवर मी कढाई गरम करायला ठेवली आहे, तुम्ही पाहू शकता. हे बघा, ग्रीस करून घेतले मी वाटीला तेल लावून, आणि आता त्यात बॅटर टाकते. आणि आता ह्याच्यानंतर आपण प्लेटमध्ये घेऊन इडली बनवायला कढईमध्ये ठेवून देऊ. आता हे पाणी गरम झालं आहे, मी कढईमध्ये पाणी टाकलं आहे. पाणी गरम केलं ना, असं स्टँड ठेवला आणि त्या स्टँडवर अशी एक प्लेट घ्यायची. आणि त्याच्यावर हे असं ठेवून द्यायचं कढईमध्ये. हे कढईमध्ये ठेवलं गेलं आहे आणि याच्यावर असं झाकण ठेवायचं आणि 10-15 मिनटं शिजू द्यायचं. 10-15 मिनटं झाले. आता पाहू इडल्या झालं की नाही. याच्यात आपण थोडं चाकू असं टाकून बघू. हे बघा, चाकू कोरडा निघाला आहे. आपले इडल्या झाल्या आहे. आता हे थंड झालं की मी तुम्हाला काढून. आता हे चाकू टाकून बघितल्या मी, झाल्या इडल्या, कढईमधून काढून घेतल्या. अशा प्रकारे या इडल्या तयार झाल्या. आता हे थंड झालं की मी तुम्हाला काढून दाखवते कसं झालं आहे या इडल्या. या इडल्या थंड्या झाल्या. आता मी हे काढून घेते. तुम्ही पाहू शकता इडल्या किती छान फुगल्या आहे. हे बघा, साचेचे बिगर बी वाटीमध्ये केलेल्या इडल्या छान फुगतात, स्पंजी झाल्या. ह्या मी थोड्याच केल्या आहे. तुम्हाला लागेल तर तुम्ही साहित्य वाढून
जास्त लोकांसाठी पण करू शकता। असे प्रकार बघा, या इडल्या स्पंजी झाले आहे, छान झाले आहे। इडली तोडून पण दाखव, तुम्ही पाहू शकता। मी करत आहे शेंगदाण्याची चटणी। हे शेंगदाणे मी भाजून घेतले, ह्याचे कवर मी काढणार नाही आहे, ह्याच्यात पौष्टिकपणा असतो। कवर सहित चटणी करणार आहे। हे मी लाल मिरच्या यांना थोडं गरम पाण्यात भिजवले होते, मऊ झाल्या। या मीठ घेतलं आहे, थोडी साखर आहे, लसूण, तीन चार कढीपत्त्याचे पानं आणि लिंबू, हे सगळं साहित्य आता मिक्सरमध्ये वाटून घेते आणि मग फोडणी द्यायची। हे सगळं साहित्य मी टाकून घेतलं आहे, आता मिक्सरमध्ये वाटते। ही चटणी वाटून झालेली आहे। इडलीसोबत खायसाठी मी ही चटणी तुम्हाला दाखवली आहे। आता हिला फोडणी देऊ। कढई गरम करायला ठेवली आहे, तुम्ही पाहू शकता। आता ह्याच्यात सर्वप्रथम फोडणी द्यायसाठी राई जिरं टाकायचं। हे थोडेसे चण्याची डाळ आहे आणि थोडीशी उडदाची डाळ आणि कढीपत्ता, हे पण टाकून द्यायचं। आणि दोन लाल मिरच्या टाकायच्या। आता हे फोडणी तयार आहे। आता ही फोडणी चटणीवर टाकायची। असे प्रकार शेंगदाण्याची चटणी तयार आहे, तुम्ही पाहू शकता। जर तुम्हाला इडली आणि चटणीची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। तुमचा सर्वांचा धन्यवाद।